गोंदिया जिले में इस समय बारिश के आसार नजर आ रहे हैं, इसलिए गोंदिया जिले की प्रमुख फसल धान की खेती का काम काफी हद तक तेज हो गया है। कई किसानों ने बारिश आने से पहले ही अपने खेतों में विभिन्न कंपनियों के धान की फसल बो दी थी और बारिश आने के बाद बुआई रोपनी में तब्दील हो गई तो किसान अपना काम शुरू कर गए। ऐसी घटना गोंदिया तालुका के खतिया गाँव में हुई, वहीं बीसीएन न्यूज की एक खास रिपोर्ट। गोंदिया तालुका के खुदिया गांव के किसानों ने एक महीने पहले अपने खेत में बायर कंपनी के एरीज 6444 गोल्ड हाइब्रिड धान की फसल लगाई थी। उन्होंने 350 की कीमत पर 6444 धान के बीज खरीदे और इस धान के बीज की फसल को अपने खेत में बोया, लेकिन 15 से 20 दिनों के बाद भी यह धान का बीज अंकुरित नहीं हुआ। तो इस गाँव के 7-8 किसानों के खेतों में ऐसा हुआ है, तो इन किसानों का कहना है कि उनके सामने खेती कैसे करिए, अब ये बड़ा सवाल खड़ा हो गया है। आज हा ग्राम खात्याचा विषय आहे, असे अजून बरेच बटाण्याची पण कंप्लेंट आली होती माझ्याकडे, पण हा विषय एकदम ज्वलनशील आहे कष्टकरांचा विषय असल्यामुळे आज इथपर्यंत येण्याची नौबत आलेली आहे। आता बरेच काही कष्टकरांसोबत अशी पण घटना घडतो, पण ते कसं आहे ते कंप्लेंट करू शकत नाही, पण काही ठराविक लोकांनी जे गावातले आहे त्यांनी माझ्याकडे कंप्लेंट केली, अशी 8-10 कंप्लेंट अजून आलेली माझ्याकडे, तर त्याच्याविषयी आज शेतापर्यंत यांची गरज पडली। पण आज इथं येऊन जे बघितण्यात आलेलं आहे की जे कास्तकार ज्यांनी ते हायब्रिड कंपनी आहे जे बायर कंपनी त्याच्या जे 6444 नावाचं जे धानाची बिजाई खरेदी केली त्याची जेव्हा मागच्या म्हणजे 15-20 दिवसापूर्वी जे कंपनीचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो त्यांनी येऊन इथं स्वतः प्रत्यक्ष येऊन पडताळणी केली व तिथं जे त्याच्या फोटोमध्ये दिसत आहे की तिथं 25% 20% अबोव दिसतच नाही आहे। तर आता त्याच्याविषयी ते जे त्यांनी कंप्लेंट केली ते विषयी आपण इथं घेऊन आलेलो। आता असे जे कंपनी जे फ्रॉड कंपन्या जे करून राहिले आहेत कष्टकरांबरोबर त्यांच्यावर आळा घातला पाहिजे व त्या कंपन्यांवर बॅन घालून जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करायला पाहिजे, अशी आम्ही आता शासनाकडे आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक ठराव घेऊन महाराष्ट्र शासनाला आम्ही हे पाठवणार आहोत। किसान कृषी केंद्र रावणवाडी 6444 ना बाहेरचं आहे ते याने मी 15-20 बॅग करीब विकलेलं आहे। त्याच्यानंतर मध्ये याने काय 4-5 कास्तकाराची माझ्याकडे कंप्लेंट आली होती, बाकी आले नाही, पण परिस्थिती म्हणजे काय आहे आता ते तिथे याने काही समजून येऊन नाही राहिला काही, याने की बिजाई किती लागली आहे किती नाही लागली आहे त्याच्याबद्दल ते मी काही सांगू शकणार नाही। फोटो मध्ये ते याने काहीच दिसून नाही राहिला। ते मी बायर क्रॉप सायन्स या कंपनीमध्ये काम करत आहो, कमीत कमी माझ्या एरियात 100 टनाच्या जवळजवळ बरोबर मी शेतकऱ्यांच्या प्लॉटवर व्हिजिट दिला, तर प्लॉटवर शेतकऱ्याने 2 पॅकेट आणला होती, त्यामध्ये प्लॉट जेव्हा मी आलो लगभग 15-20 दिवस पहिलीची गोष्ट आहे, तर मला काही बहुत अंकुरण दिसलेला होता, ते फोटो वगैरे शेतकऱ्यांची डिटेल वगैरे सर्व कंपनीला सेंड केला। किसानों ने शिकायत 6444 कंपनी के अधिकारी और कृषि केंद्र संचालकों से की, उन्होंने आकर निरीक्षण किया लेकिन उन्हें कोई उचित जवाब नहीं दिया गया। इसे हवाले किसानों ने जिला परिषद के कृषि अध्यक्ष रूपेश कुथे के पास शिकायत दर्ज की। इसको लेकर जब कृषि विभाग के चेयरमैन और अधिकारियों ने खुद खेतों में जाकर निरीक्षण किया तो इन 7-8 किसानों के खेतों में इस कंपनी के धान की फसल नहीं उगी। इसलिए मांग की जा रही है कि सरकार और कंपनी इन किसानों को मुआवजा दे और कंपनी को ब्लैकलिस्ट कर उसके खिलाफ मुकदमा दायर करे। अपन 6444 गोल्ड पेरले होती 15 दिवसाच्या उगवला नाही धान, एक भी अंकुर नाही आला, त्याच्यानंतर आम्ही कंपनीला एजंट बोलवलो त्याच्या हातावर फोटो खेटलो तर पूर्ण जागा पडा होती, त्याच्यानंतर हे आलं आम्ही जब याच्याकर ह्या केलं ते हे काही मोबाईल उचलावलं खाली नाही, आता हे शेती एक एकर पूर्ण पडावरावाची समस्या आहे पूर्ण। असे लोक गावात कमसे कम 8-10 लोक आहेत, हे एजंटकर तक्रार केली कंपनीची बाहेर कंपनीची त्याच्याकर तक्रार केली ती मागणी काय आहे, आता ह्याची भरपाई देतील एक एकट्याची, आम्ही जर याच्याजवळ बिजाई मागावं गेलो आम्हाला कोणती द्या 2 बॅग, पर हे काय आम्हाला देणार काही बोलणं करायची नाही येईल, फोनच नाही उचलत आम्हाला कोणती जरी बाबा पड्याव नाही राहिला पाहिजे कोणती तरी बिजाई 2 बॅग देऊन दे नाही दिलं येणार, दुकानदाराच्या इथे गेलो दुकानदार म्हणजे त्याला कम्प्लीट करा प्रस्थिती, आता पड्या रावाची आहे त्याच्या आता आत्महत्या करा मारा खेत खेती मंदी धान याने 2 एकरा मध्ये लावला तिथे एक बी खार नाही झाली हे आपले बाय कंपनीचा बिजाई 6444 घेतला होता ते बरोबर उगवलेलं नाही धान 15 दिवसाच्या पहिले, आता काय धान नाही तर आम्ही धान लावलं नाही, धान तसेच आहेत बंद पडे, 1 एकर आहे
दुसरे बीज मांगा गेलो त्यांनी नाही म्हणला, सिर्फ एक बेग 10 किलो ची आरपी चे देऊन म्हणला. आता हे खाली जात असेल राहिला, तसं आता पावात पड्यावर राहिला. आता तक्रार आम्ही केलो कंपनीला केलो, ते आले होते यांना फोटो फोटो घेऊन सर नेला. आजपर्यंत आम्ही 2-4 वेळा फोन केला, त्यांना काही सांगितलं नाही. 5-6 शेतकरी आहेत त्यांच्या उगलं नाही. जास्त ज्यादा आहेत ते जास्त आहेत सर. आता हे बरेचसे कास्तकार आहेत माझ्या गावातील, ज्यांनी बाहेर कंपनीचं 64-44 धान हायब्रिड धान त्यांनी बिजाईकरिता विकत घेऊन आणला, आणि तो धान 300 रुपये किलो 300-350 रुपये किलो ह्या भावनी त्यांना मिळाला, आणि त्यांनी खार टाकली, पण ते खार चे धान अंकुरित आले नाही, आणि पूर्णच्या पूर्ण ज्या प्लॉटमध्ये त्यांनी टाकला तो पूर्ण प्लॉट ब्लँक आम्हाला दिसून आला. आणि असे बरेचसे कास्तकार माझ्या गावातील आहेत, आणि त्यांना माझ्याकडे तक्रार सुद्धा केली, आणि त्या कंपनीकडे सुद्धा तक्रार केली, पण कंपनीने त्यांचा काही पाठपुरावा केला नाही, आणि त्यांच्याकडे लक्ष दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या अनुषंगाने मग शेतकऱ्यांनी आमचे सभापती महोदय शुणूभाऊ कुते यांच्याशी संपर्क साधून त्यांना तक्रार केली, आणि त्यांनी आज तालुका अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन हे प्लॉटावर आलेले आहेत, आणि सर्व कास्तकऱ्याची पाहणी केली, आणि त्यातून आता समजून आलेलं आहे की त्यांच्या कंपनी बाहेर कंपनी जे बिजाई धान आहे ते अंकुरित आलेच नाही, आणि त्यामुळे त्यांचं सर्व कुणाचा 2 एकर कुणाचा 1 एकर कुणाचा 3 एकर असे प्लॉट पूर्ण पडीत राहण्याची हे वेळ आलेली आहे. त्यामुळे त्यांचा कितीतरी नुकसान होत आहे ना, तो नुकसान त्या कंपनीने भरून द्यायला पाहिजे. आणि अशा कंपनीला माझी आग्रहाची विनंती आहे, हे सभापती महोदय इथं उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझी आग्रहाची विनंती आहे, आणि अधिकारी वर्ग इथं उपस्थित आहेत, मॅडामे सर उपस्थित आहेत, यांनी तालुका अधिकारी जिल्हा अधिकारी आणि यांच्या कलेक्टर साहेब यांना सगळ्यांना सोबत घेऊन अशा कंपनीला बायकाट करून यांना बॅन करायला पाहिजे. आणि हीच कंपनी नाही, अशा अजून ज्याही कंपनी असतील जे शेतकऱ्यांसोबत छळ करत असतील, किंवा एवढा मोबदला घेऊन 300-350 रुपये म्हटला जर तर लहानशी रक्कम होत नाही दर किलोच्या प्रमाणे, तर अशा कंपनीला बॅन करून सणारी कास्तकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सोबत छळ व्हायला नाही पाहिजे, अशी हे कारवाई करायला पाहिजे. आणि माझ्या गावच्या शेतकऱ्यांना आणि परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मुआवजा त्यांना देण्यात आला पाहिजे, माझी अशी विनंती आहे. 3300 मेट्रिक टन जिल्ह्यात सप्लाय झाला अरज 64-44, त्या आता त्याचा शोध घेऊ आपण, म्हणजे कुठं कुठं कोणाच्या शेतकरी जेवढ्या शेतकऱ्याचे नाव जितक्या शेतकऱ्याचे आपल्याकडे नुकसान झालं त्यांची यादी घेऊ, आणि त्याच्या त्याला मोबदला देण्यापासून देण्यानिमित्त त्यांनी आपण कायद्याने कारवाई करू, नाही तसं आपण शिफारस करू का बाबा हे ह्यानंतर आमच्या जिल्ह्यात अशा प्रकारचे शेतकऱ्याची खेळी खेळणारे शेतकऱ्याचे बियाणे वापरणारे नको सप्लाय करणारे, अशी आपण शिफारस करू. आहे अहवाल आमच्याकडे, त्यांनी पाठवलं, त्याच्यानुसार आम्ही पाठवतो. एवढे बियाणे आमच्याकडे सप्लाय झाले होते, एवढे विक्री झाले, आणि एवढे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येऊ पंचनामे करायला, जेवढे तक्रारी प्राप्त झाले तेवढे तक्रारीचे पंचनामे करायला देतो आम्ही आदेश देतो. एसओच्या जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी माझ्या सईनं स्वतः शिफारस करतो आम्ही कंपनीला याच्यानंतर या जिल्ह्यात माल सप्लाय करण्यास परवानगी देऊ नये, एवढं करतो.